कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीससाठी प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आली असून रविवार दिनांक अठरा डिसेंबरसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी आज तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी पोलीस यांचे शंभर पथके तयार करण्यात आले असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुसज्ज व प्रशिक्षित अधिकारी वर्ग आणि पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एकूण एकोणऐंशी ग्रामपंचायती आहेत त्यापैकी सव्वीस ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून येत्या अठरा तारखेला या सव्वीस ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे त्यासाठी शहाण्णव मतदान केंद्रे असून ही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शंभर पथके तयार करण्यात आली आहेत त्यामध्ये पाचशे त्र्याहत्तर कर्मचारी दोनशे पोलीस पाच केंद्रप्रमुख चौदा बस इतर दहा वाहने ठेवण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे सदर पथके हे आज आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाली असून निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं प्रशासनाच्या वतीनं चोख तयारी करण्यात आली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव